नमस्कार, शारदा स्टुडिओ डायरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 8 ते 10 वर्षाच्या मुलीचा घागरा आणि चोली. आता आपण या ब्लाऊजचं किंवा ह्या चोलीचं माप बघूयात. आधी आपण ही डबल घडी घेतलेली आहे कपड्याची, परत फोल्ड केलेली आहे. हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे. ब्लाऊजची उंची आपली आहे, तयार करायची आहे आपल्याला 12 इंच. 1 इंच त्याच्यात वाढून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजेच ही उंची आपण 13 इंच घेणार आहोत. इथे 1 इंच वाढवलेले आहेत. शोल्डर घेतले 4.5 इंच, मुंडा घेतला 4.5 इंच, इथून घ्यायचे आहेत 1 इंच. इथे 3 इंच घेतलेले आहेत, इथूनही आपण 3 इंच घेतलेत. असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. इथून सरळ रेषा आखून घ्यायची आहे. इथूनही गळ्याला आपण आकार देऊन घेऊया. हे आता कट करून घ्यायचं आहे आपल्याला. इथूनही आपण कट करूयात. हा आपला 26 छातीचा ब्लाऊज आहे. इथे आपण चौथा भाग घेणार आहोत. चौथा भाग येते 6.5 इंच. इथे 1.5 इंच वाढून घेतलेले आहेत. इथून घेतले आहेत 3 इंच टकसाठी. इथून 3.5 इंच. हा आपला 1 इंचाचा टक्स आहे. दोन्ही बाजूने अर्धा अर्धा. आपल्याला इथे आता कट्स देऊन घ्यायचं आहे, म्हणजे हे 4 टक्स आपल्याला इथून शिलाई करता येतील. आपले हे दोन्ही भाग सारखेच कट केलेले आहेत. आपण आता हा मागचा भाग आपण बाजूला ठेवून घेणार आहोत. ह्या पुढच्या भागाला आपल्याला गळा वाढवायचा आहे थोडा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे 1/2 इंच आत घेऊन आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता ह्या ब्लाऊजच्या फॅब्रिकवर आपल्याला आता हे अस्तर ठेवून इथे कट करून घ्यायचं आहे. याची आपण डबल घडी करून घेतली. आता याप्रमाणे ठेवायचे ते. यानंतर आपण आपल्याला आता हा दुसरा भाग इथे कट करून घ्यायचा आहे. इथे आसरच्या कपड्यापेक्षा मी 1/2 इंच हे फॅब्रिक जास्त कट केलेलं आहे, कारण शिवायलाही आपल्याला ते सोपं जाईल. आपण आता घागऱ्याचं कटिंग पाहूयात. आपण इथे 4 पदरी कापड फोल्ड करून घेतलेलं आहे. उंची 30 इंच घ्यायची. इथे कमरेचा चौथा भाग घेतला आहे. कमर आहे आपली 22 इंच. 6 इंच घेतलेत आपण. कमरेपासून आपल्याला खाली 30 इंच घ्यायचे आहेत. याची उंची आपण इथून 30 इंच घेणार आहोत. आपल्याला हा घागरा 31 इंचाचा तयार करायचा आहे. इथे मी उंची 30 इंच घेतलेली आहे कमरेपासून. आता हे कट करून घेऊयात. हे
इथूनही आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। हे 2 मीटरचं कापड आहे आपलं। याप्रमाणे याचा घेर येणार आहे आपला। अगाघरा आपण आंब्रेला कट केलेला आहे। आपण आता बेल्टचं कटिंग करूयात। कपड्याची इथे मी डबल घडी करून घेतली। कमर आहे आपली 22 इंच, त्याच्या निम्मे आपल्याला इथे घ्यायचेत। 1 इंच आपण त्याच्यामध्ये वाढून घेऊयात। याचं कटिंग करूयात। आता आपण 2 इंच रुंदीचा बेल्ट घेणार आहोत। इथे इथे आपण घेतलेत 4.5 इंच। हे आता कट करून घ्यायचे। यानंतर आपण आता शिलाई करून घेणार आहोत त्याची। आधी मी ब्लाऊज शिवणार आहे। आता हे मेन फॅब्रिक आपण उलट बाजूने ठेवून हे अस्तर याप्रमाणे ठेवायचे आणि हे जोडून घ्यायचे। आता आपलं ब्लाऊजचं कापड आपण कट करते वेळेस जास्त ठेवलं होतं, त्यामुळे आपल्याला जोडायला इथे सोपं जातं। नंतर हे असं कट करून घ्यायचं। ते आता हा दुसराही भाग आपण तसंच जोडून घेणार आहोत। याचंही आपण जास्तीचं कापड आहे ते कट करून घ्यायचे। आता आपण टक्सला शिलाई करून घेऊया। याची शिलाई करून घ्यायची आपल्याला। इथे आपल्याला आता कमरेसाठी जे घागऱ्याचं फॅब्रिक आहे तेच वापरणार आहोत आपण। ही 2 इंचाची पट्टी आपण इथे कट करून घेतली आहे। हे अशी फोल्ड करून आपल्याला शिलाई करून घ्यायची याच्यावरून। आणि ही पट्टी आपल्याला आता इथे जोडून घ्यायची, खालच्या बाजूने ठेवून घ्यायची ती। आणि त्याच्यावरून आपल्याला शिलाई करायची। ही पट्टी अशी फोल्ड करून वरच्या बाजूने घ्यायची।
ही पट्टी आपल्याला आता याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची। वरच्या बाजूने घेतली तरी चालेल किंवा अशी घेतली तरी चालेल, ती पट्टी आपली वरच्याच बाजूने दिसणार आहे। यानंतर या पट्टीवर आपल्याला इथे लेस लावून घ्यायची अशी। याच्यावर आपण डबल शिलाई केली। इथे आपण याचप्रमाणे शिलाई करून घ्यायची। पुन्हा एकदा अशी फोल्ड करून त्याच्यावर दाब शिलाई टाकून घ्यायची आहे। याच्यावरही आपल्याला लेस लावून घ्यायची। यानंतर आपण आता इथे याला मागच्या बाजूला हुक लूक करणार आहोत, असं मध्य करून घ्यायचं आहे बरोबर। इथे असे मार्किंग करून घेऊयात आणि हे आता कट करूयात। या 1.5 इंचाच्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। या पट्ट्या आपण गळ्यासाठी आणि मुंड्यासाठी वापरणार आहोत। इथे आपण आता आई पट्टी तयार करायची आहे, तिला शिलाई करून घेतली आपण। अशी फोल्ड करून शिलाई करून घेऊयात आता। ही आपली 1.5 इंचाची पट्टी आहे, हुक पट्टी आहे। अशी फोल्ड करून आपण इथे जोडून घ्यायची आहे इथे। त्याच्यावरही दाब शिलाई करून घ्यायची आणि पुन्हा एकदा शिलाई करून घ्यायची आहे पट्टीवरून। याप्रमाणे आपण दोन्ही बाजूला ही शिलाई करून घेतली। इथे आपण आता आई पट्टी जोडून घेणार आहोत। याप्रमाणे इथे पट्टीला आपण शिलाई करून घेऊयात। पुन्हा असे सरळ करून शिलाई करून घेऊयात त्याच्यावरून। आपण आता गळ्याला आणि मुंड्याला पायपिंग करून घेणार आहोत। या पट्टीची मी इथे डबल घडी केलेली आहे। इथे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत आपल्याला आणि असे फोल्ड करून ही पायपिंग आपण लावून घेणार आहोत। किंवा ही पायपिंग अशा पद्धतीने केली तरी चालते। पुन्हा एकदा ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आतल्या बाजूने। हे राहिलेलं जास्तीचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आपल्याला।
इथे पायपिंगच्या जागी आपण लेससुद्धा लावू शकता, ती छान दिसते. आता ह्या दोन्ही भागांना आपल्याला ही पायपिंग लावून घ्यायची. हे जे आपलं घागरा ब्लाऊजचं माप आहे ते 8 ते 10 वर्षाच्या मुलीसाठी आहे. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्याला लगेचच मिळेल. यानंतर आपल्याला आता शोल्डर जोडून घ्यायचे. असं व्यवस्थित दोन्ही भाग ठेवून जोडून घेतलेलं आहे ते. यानंतर आपण आता याची फिटिंग करूयात. इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे राहिलेलं जास्तीचं कापड आहे ते कट करून घ्यायचे. आता इथे शिलाई करून घेतलेली आहे. आपण दोन्ही बाजूला आपण 2 शिलाई करून घेणार आहोत. याप्रमाणे आपला ब्लाऊज किंवा चोली तयार आहे. आपण आता घागऱ्याची शिलाई पाहूयात. इथे मी 2.5 इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. हे आपलं जे ब्लाऊजचं फेब्रिक आहे तेच मी इथे वापरलेलं आहे. इथे 1/2 इंच आपल्याला फोल्ड करून अशी शिलाई करून घ्यायची. या आपल्याला जवळजवळ घेरासाठी वापरायचे आहेत ते खालच्या बाजूने, त्यासाठी आपल्याला ही जास्तच पट्टी लागणार आहे. हे जे कापड आहे ते आपल्याला उलट सुलट पाहून घ्यायचं आहे. सरळ बाजू आपण वरच्या बाजूने ठेवून घेऊ. आणि ही जी पट्टी आपली आहे ती अशी खालच्या बाजूने ठेवून आपल्याला जोडून घ्यायची आहे. घागऱ्याचा घेर खालच्या बाजूने जास्त असल्यामुळे ही पट्टी आपल्याला जास्तच घ्यावी लागते. आता ही पट्टी इथे जोडून झाल्यानंतर आपल्याला ही वरच्या बाजूने आपण
फोल्ड करून घेणार आहोत। अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहे वरच्या बाजूने। आपण या पूर्ण पट्टीला दाब शिलाई करून घेऊयात। जसे आपण या पट्टीला खालच्या बाजूने शिलाई केलेली आहे त्याचप्रमाणे या पट्टीला आपण वरच्या बाजूने सुद्धा शिलाई करून घेतलेली आहे। या पट्टीवरून आता आपण लेस लावून घेऊयात। हे आपलं घागऱ्याचं कापड आहे ते जाड असल्यामुळे मी त्याला अस्तर नाही लावणार। यानंतर आपण आता इथे ज्या दोन बाजू दिसत आहेत आपल्याला कडेने तिथून आपल्याला 3 इंचाच्या अंतरावर शिलाई करून घ्यायची आतल्या बाजूने। आता हा बेल्ट आहे तो इथून असं फोल्ड करून शिलाई करून घ्यायची त्याच्यावरून दोन्ही बाजूने। इथूनही आपण 1/2 इंच फोल्ड करून शिलाई करून घेऊयात। ही पट्टी अशी ठेवून सरळ बाजू जी आहे ती याप्रमाणे ठेवायची आपल्याला। इथून शिलाई करून घ्यायची। ही पट्टी पुन्हा एकदा आपल्याला वरच्या बाजूने फोल्ड करायची आहे। एकदम कडेने आपल्याला ती शिलाई करून घ्यायची आहे पट्टीवर। आणि पुन्हा एकदा 1/2 इंचाच्या अंतरावर शिलाई करून घ्यायची आहे पट्टीवरून। हे उलट बाजूने करून आता आपण याची फिटिंग करून घेणार आहोत। इथून आता आपण सरळ शिलाई करून घ्यायची। ही शिलाई आपल्याला जे आपण शिलाई केली होती आधी तिथपर्यंतच करून घ्यायची आहे। इथपर्यंत पुन्हा आपण याला डबल शिलाई करणार आहोत। आता आपण हे सरळ करून घेऊयात। असा हा आपला घागरा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।